परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी करत आहे. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही, मात्र त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा उघड केला आहे. भारत हा सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करेल असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान वॉशिंग्टन मधील जॉर्ज टाउन विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना केले. आरक्षण संपविण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला, त्यामुळे काँग्रेसच्या या आरक्षण विरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये भाजपाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित जाधव, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बंडू शिंदे, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा कमला देशेकर, अनंता गायकवाड, अविनाश गायकवाड, दीपक शिंदे, ज्योती देशमाने, विद्या तामखेडे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझरराव यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशात सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहत असताना राहुल गांधी नेहमीच देशाच्या विरोधात भूमिका मांडत असतात, त्यामुळे आरक्षण संपविण्याची भाषा करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत यावेळी आंदोलनातून व्यक्त करण्यात आले. तसेच भाजप आणि सहकारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आम्ही आरक्षण संपू देणार नाही याची ग्वाही देण्याबरोबरच आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशाराही यावेळी आंदोलनातून भाजपने दिला. आपला भारत देश ही फेअर प्लेस नाही असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणे हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत हे या निमित्ताने सिद्ध झालं आहे. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धी तेजाने लोकांची मनं जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या IT क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी आणि काँग्रेसने केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही असे स्पष्ट करत आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला. राहुल गांधींनी स्पष्टपणे आरक्षण संपविण्याबद्दल बोलले आहेत. एका बाजूला निवडणुकीत खोटे कथाकथन तयार करायचे आणि दुसरीकडे आरक्षण संपविण्याची गोष्ट करायची हे अतिशय चुकीचं आहे. काँग्रेसने भारताच्या संविधानाचा आणि संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कधीच सन्मान केला नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना लोकसभेवरही निवडून जाऊ दिले नाही. दोन वेळा षडयंत्र करून डॉक्टर बाबासाहेबांना पराभूत करणारा हाच काँग्रेस पक्ष मतांसाठी कशा पद्धतीने खोटे कथाकथन तयार करतो हे राहुल गांधींच्या विधानाने स्पष्ट झालं आहे. भाजप आरक्षणाच्या बाजूने असून आम्ही हे आरक्षण बंद करू देणार नाही अशी ग्वाहीही या आंदोलनातून भाजपने दिली. आरक्षण विरोधी काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की, भारत माता की. आजचा जो धिक्कार आंदोलन जे आहे, निषेध आंदोलन जे आहे, ते निषेध आंदोलन म्हणजे काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा हा स्वतः राहुल गांधी यांनी सर्व जगाच्या समोर आणलेला आहे.
या ठिकाणी भारतामध्ये एका बाजूला सांगायचं की भारतीय जनता पार्टी आणि हे सगळे जण आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि परदेशामध्ये जाऊन कुठल्या तरी मुलाखतीमध्ये सांगायचं की आमचं सरकार आलं, काँग्रेस पक्षाचं सरकार आलं तर भारतामधलं आरक्षण हे आम्ही रद्द करणार आहोत, असं वक्तव्य हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे. आणि राहुल गांधी यांनी वक्तव्य जे केले आहे त्याच्यामध्ये काही वेगळं असं काही नाहीये. खरं म्हणजे हे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या भीम बांधवांनी हे आपापल्या पाड्यामध्ये आपापल्या गावामध्ये जाऊन सर्वांना सांगायला पाहिजे की हे जे राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अंतर्मनात असलेलं जे खरं रूप आहे ते रूप सगळं समोर आलेलं आहे. कारण नेहरू जे असतील, आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी कोणी विरोध केला असेल, वेळोवेळी अपमान कोणी केला असेल तर तो म्हणजे नेहरू असेल, काँग्रेसने असेल. स्वतः लोकसभा निवडणुकीच्या वेळी माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला निवडणुकीत उभे राहिले त्यावेळेला त्यांच्या जवळच्या माणसाला फूस लावली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने उभं केलं आणि काँग्रेसने त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कोणी केला असेल तर काँग्रेस पक्षाने केला. त्याच्यामुळे स्वातंत्र्य काळापासून स्वातंत्र्यानंतर ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला नेहरू घराण्याने नेहरूंनी या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला जे मंत्री होते केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याच्यामुळे नेहरू असतील, श्रीमती इंदिरा गांधी असतील आणि आपण आता सगळे युट्यूब मध्ये फेसबुकवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्यांकडे आता काल परापासून येते की स्वतः राजीव गांधींनी सुद्धा या आरक्षणाच्या विरोधामध्ये त्यावेळेला वक्तव्य केली आहेत. त्याच्यामुळे नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील या सगळ्यांनीच काँग्रेस पक्षांनी पूर्णपणे हा आरक्षणाला वेळोवेळी विरोध केलेला आहे. पण आपण सगळी भीम बांधव भोळी भाकरी या सगळ्यांना त्यांच्या पाड्यामध्ये जाऊन उगाच काहीतरी वेगळं चित्र निर्माण करायचं आणि आता भारतीय जनता पार्टी असेल, संघ परिवार असेल यांच्या विरोधात उगाच वक्तव्य करायची आणि एक वेगळं नरेटिव्ह, एक आभास निर्माण गेले अनेक वर्ष केलेलं आहे. पण आता आपल्या सगळ्यांची जी कर्तव्य आहे आपण सगळ्यांनी आता याच्या पुढे जाऊन सगळीकडे जाऊन हे सगळं पुन्हा एकदा पाड्यापाड्यावर जाऊन सांगायला पाहिजे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सगळ्यांना ठामपणे सांगतो आणि आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. आपण भारतीय जनता पार्टीची आपली मातृसंस्था आहे RSS संघ परिवारामध्ये कधीही आपण जाती धर्म पाळत नाही. सामाजिक समरसता संदेश हा संघाच्या सगळ्या शाखांमध्ये, सगळ्या संघ परिवारातल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सगळे काम करतोय. कधीही आपल्याला जातीभेद कधीही आपल्याला दिला नाही, आपल्याला कधी अनुभव आला नाही. कारण खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता पाळली कुठे जाते तर भारतीय जनता पार्टीमध्ये पाळली जाते. आणि उलट काँग्रेस गेली अनेक वर्ष आपल्या सगळ्यांना कुठेतरी अंधारात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण केलं जातंय. पण भारतीय जनता पार्टीच जे खरं सामाजिक समरसता आहे आणि काँग्रेसचा जे खरा चेहरा आहे जो आरक्षण विरोधी आहे तो आरक्षण विरोधी खरा चेहरा हा आता आपल्याला जास्तीत जास्त समाजामधून सांगायला पाहिजे. त्यांचा पर्दाफाश त्यांनीच केलेला आहे. कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की कुठेतरी आता पुन्हा एकदा 405 झालं, पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर ह्या देशातलं आरक्षण बदललं जाईल. पण आरक्षण गेली 10 वर्ष पूर्ण बहुमताचं सरकार आहे, पूर्ण बहुमताचं सरकार असून सुद्धा कधी आरक्षणाचा विषय काढला नाही. या उलट ज्या ज्या ठिकाणी आपण बघितलं तर खासदार असतील, आमदार असतील या सगळ्यांची जर संख्या लोकसभेतल्या खासदारांची संख्या बघितली, महाराष्ट्रातल्या आमदारांची किंवा इथूनच देशातल्या सगळ्या आमदारांची खासदारांची संख्या बघितली तर जास्तीत जास्ती SC ST OBC न्याय करून दिला असेल तर भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही कधी आधी आरक्षणाविरोधी नाही. त्याच्यामुळे आपण याच्या पुढे जास्तीत जास्त संख्येने मगाशी प्रचारची विनंती सांगितलं की पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळीकडे गावगावी जाऊन
आपण हा सगळा काँग्रेसचा जो मुखवटा आहे तो मुखवटा आता फाडायला पाहिजे. त्यांनीच वक्तव्य केलेलं आहे, त्यांच्या पूर्वजांनीही हेच वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण याच्या पुढे भारतीय जनता पार्टी म्हणून काँग्रेस पक्षाचं हे आरक्षण विरोधी जी भूमिका आहे ती भूमिका आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं आहे. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अत्यंत सतर्क राहायला पाहिजे. यांचा खरा चेहरा काय आहे हे लोकांपर्यंत सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण सगळे इथे उपस्थित राहिलात, आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा घोषणा देऊन राहुल गांधी काँग्रेस आणि आता तुम्हाला सांगतो काल परवा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला जे हुद्द आहे पंजाबमधले त्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा त्याला समर्थन केलेलं आहे. म्हणजे सगळ्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचं समर्थन आहे. एका बाजूला हिंदुत्व म्हणून आपण म्हणतो देवी देवतांचा अपमान करणं असेल, दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं असेल, आरक्षणाचा विरोधी काम असेल, या सगळ्या गोष्टी या सगळ्या काँग्रेस करते. त्याच्यामुळे या काँग्रेसला पुढच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहायचा नाहीये. याच्या पुढे आरक्षण विरोधी असलेल्या काँग्रेसला आपण अनेक पटीने अनेक बाजूनी अनेक प्रकारे आपण विरोध करायचा आहे. सर्वांना या ठिकाणी नमस्कार. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा पनवेल या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो आहे. यासाठी जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष अविनाशजी कोळीसाहेब, आमचे मार्गदर्शक आणि पनवेल तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय अरुणशेट भगतजी, अनुसूचित जाती मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष अमितजी जाधव, अनुसूचित जमातीचे अध्यक्ष सन्माननीय शीरजी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आणि सगळे उपस्थित बंधू भगिनींनी आज या ठिकाणी राहुल गांधींचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहे. कारण की अनेक वर्षांपासून या ठिकाणी काँग्रेसच्या मनात असलेलं जे वक्तव्य आहे ते राहुल गांधी यांच्या माध्यमातून आज समोर येताना आपल्याला दिसतो आहे. की इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना जे आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण काढून घेण्याचं महापाप या ठिकाणी राहुल गांधी यांच्या तोंडातून बाहेर पडलेला आहे. ते म्हणाले की त्यांची सत्ता आल्याच्यानंतर ते या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी दिलेलं आरक्षण आम्ही काढून घेऊ. इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये निवडणुका आल्या की त्यावेळेला सातत्याने काँग्रेसच्या माध्यमातून सांगितलं जातं की भारतीय जनता पक्ष हा आरक्षण विरोधी आहे, भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे. परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला सांगायला आम्हाला सांगितलं पाहिजे की खरे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मार्गकरी कोण असतील तर ते काँग्रेस पक्ष आहे. नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपासून ते आत्ता राहुल गांधींपर्यंत आणि राहुल गांधीच्या काँग्रेसच्या इतर सदस्यांनी देखील खासदारांनी देखील या ठिकाणी समर्थन केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेला जाईल आणि काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला सत्तेवर येईल त्यावेळेला या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी दिलेलं आरक्षण हे बंद करण्याचा निर्धार या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे आणि त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. अमेरिकेत जाऊन आपल्याला आपल्या बापाने दिलेलं जे आरक्षण आहे ते आम्ही संपवू अशा वल्गना त्या ठिकाणी करत आहेत. मला या ठिकाणी सर्व जमलात त्याचा सांगायचं आहे की हे काँग्रेस जे आहे हे कायम आरक्षणाच्या विरोधात राहिलेलं आहे. आरक्षण बाबासाहेबांनी दिलं ते का दिलं तर गोरगरीब जनता आपल्यासारखे सर्व व्यक्ती हे समाजात कायम खालच्या स्तराला राहत होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नव्हती प्रतिनिधित्व करण्याची आणि ती संधी देण्याचं काम आरक्षणाने डॉक्टर बाबासाहेबांच्या मुळे आपल्या सर्वांना लाभलं. आपण बघतोय की आरक्षणामुळे अतिशय खालच्या स्तराचे व्यक्ती हे आता IAS ऑफिसर बनू लागलेले आहेत, त्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करू लागले आहेत, देशाचं नेतृत्व करू लागलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे आज एक महिला आणि आदिवासी वनवासी एक महिला आपल्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती बनू शकल्या. त्याच्या आधी रामनाथ कोविंद साहेब हे त्या ठिकाणी राष्ट्रपती बनू शकले. अशा नाना विविध ठिकाणी आरक्षणामुळे समाजात
एकोपा टिकून राहिला, समाजातील रंजल्या गांजलेल्यांना संधी देण्याचं काम या आरक्षणामुळे दिलं। सर्व स्तरावरतील विद्यार्थी असू देत, त्यांना शिक्षणामध्ये संधी मिळाली, ज्यांना फी भरून परवडत नाही, ज्यांना त्यांच्या त्या ठिकाणी हलाकीची परिस्थिती असल्यामुळे अभ्यासासाठी देखील संधी मिळत नव्हती, अशा सर्वांना संधी देण्याचं काम या बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे मिळालं। विविध ठिकाणी नोकरीसाठी संधी आरक्षणामुळे मिळाली आणि हे आरक्षण संपवण्याचं काम काँग्रेस कधी ना कधी करणार असं त्यांचं चालू आहे। 1952 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संसदेमध्ये प्रतिनिधित्व करू इच्छित होते, त्या ठिकाणी काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना ताकद देऊन बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी नाकारलं होतं। तेव्हापासूनच पंडित नेहरू असतील किंवा इतर असतील या सर्व काँग्रेसींनी आपलं प्रतिनिधित्व नाकारण्याचं काम करण्याचं या ठिकाणी पाप केलेलं आहे। आपण बघतोय की राजीव गांधी यांनी देखील त्या ठिकाणी अनेक वल्गनाशा केल्या की आरक्षण देऊन जे लोक बुद्धिहीन आहेत त्यांना आपण पुढे आणण्याचं काम करतोय, त्याच्यामुळे आरक्षण हे नष्ट झालं पाहिजे। आता त्यांचाच एक वंशज राहुल गांधी, आणि हे राहुल गांधी असे की त्यांच्या वंशजाचाच काँग्रेस आहे, हे त्यांच्याच बापाचं काँग्रेस आहे आणि ते काँग्रेस चालवण्याचं काम या ठिकाणी करतात। मला या ठिकाणी त्यांचा निषेध करावा असं वाटतो। आपण सर्व या ठिकाणी जमलो तो त्या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा धिक्कार करण्यासाठी पुढे सरसावलेलो आहोत। आपला सर्वांचा मला अभिमान वाटतो की समाज म्हणून एक नागरिक म्हणून आपण सगळे या ठिकाणी जमलात, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद करतो। धिक्कार असो, धिक्कार असो राहुल गांधीचा धिक्कार, धिक्कार असो, धिक्कार असो राहुल गांधीचा धिक्कार असो। सर्व ज्या गोष्टीसाठी जमलो त्या राहुल गांधी म्हणजे पप्पू कर पास झाला, कारण पप्पूने याच्या पहिले पण खूप वेळा अशाच गोष्टी केलेल्या आहेत। पप्पूंनी प्रत्येक वेळी आरक्षणाच्या विरोधात आपण काय करतोय, काय बोललं पाहिजे याचेही ते वाढ आहे। आता येणाऱ्या कालगंडामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आरक्षणाच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात, मराठी समाजाच्या विरोधात असं त्यांनी वर्गणा काँग्रेसच्या असलेल्या सर्व मंडळींनी केलेली, पण खऱ्या अर्थानं सर्वात मोठं विधान हे स्वतः त्यांच्या तोंडातून निघालं। आणि राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये सांगितलं की संविधान आरक्षण हे आम्ही संपवून टाकू आम्ही सत्तेवर बसल्यावरती, खरं यांचा आम्हाला धिक्कार करायला पाहिजे। कारण थोडंसं मी आपण मागं गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की काँग्रेस हे जनता घर आहे आणि हे काँग्रेस जनता घर हे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आहे, हे आम्ही ऐकत आलो, वडोवाडी बाजू ऐकत आलो आणि खऱ्या अर्थाने या काँग्रेसच्या सत्तेमध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत। आपण बघितलं तर संविधानाच्या परिषदमध्ये 99 वेळा जर घटना दुरुस्त केली असेल तर काँग्रेसच्या शासनाच्या काँग्रेसचं शासन होतं केंद्रात, तेव्हापासून ही केलेली आहे। म्हणजे आपण बघा, विचार करा की काँग्रेस काय करू शकते आणि काय नाही करू शकते। त्या अनुषंगानेच राहुल गांधी यांनी जो उच्चार केलेला आहे हा उच्चार खऱ्या अर्थाने आरक्षणाच्या विरोधात आहे। आरक्षण हे सर्वसामान्य सर्व घटकांना देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, संविधानाच्या माध्यमातून असो किंवा आरक्षणाच्या माध्यमातून। आज तुम्ही आम्ही पण सगळ्या कुठल्या ना कुठल्या शिक्षणातून, कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक असेल तर कुठल्याही नोकरी करायचं असून, कुठल्याही व्यवस्थामधून असून, आपण आरक्षणाच्या माध्यमातून आपण आज सगळे आज कुठेतरी काहीतरी करत आहोत। पण खऱ्या अर्थाने राहुल गांधींनी जे केलं ते कृत्य एक निषेधाचंच आहे, निषेधाचं म्हणणं ते भरतमत आहे। कारण आपण प्रत्येक वेळी त्यांना सांगतो आरक्षण संपवून टाकू, या राहुल गांधीलाच एकदा संपवून टाकू म्हणजे आपलं आरक्षणाच्या वरती कोण बोलणार नाही। आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यात जास्त कितीतरी वर्ष काँग्रेसची सत्ता आपल्या देशावर होती। खरं तर भारतातील सर्व नागरिकांना तसेच आपल्या मागासवर्गीयांना समान पातळीवर आणण्याची जबाबदारी खरे तर सरकारची असते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणाविषयी त्यांनी घेतल्यामुळे घटनेनेच आपल्याला हे आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या समाजातील सर्व लोक एका समान पातळीवर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यावर पोहोचलेले आहेत। तर अशा या दुटप्पी काँग्रेसची भूमिका ही नेहमी दुटप्पी राहिलेली आहे, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस मागासवर्गीय आमच्या सोबत आहेत म्हणून प्रचार करतायत,
आणि देशाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात त्यांची भाषा वापरतात. अशा या आरक्षण संपून टाकण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा जाहीर निषेध. निषेध असो, निषेध असो.